लोणी पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या युवती तिच्या राजुराबिडा येथील आजीकडे आली असता 5 मेला संध्याकाळी 7 वाजता राजुरा गावातील आरोपींनी तिला टेकडीजवळ नेऊन अत्याचार केल्याची घटना घडली. पीडित महिलाही तिच्या आजीकडे तपोवन जवळील राजुराबिडा येथे आली होती. सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान पीडिता लघुशंकेला बाहेर आली असता राजुराबिडा येथे राहणाऱ्या साजन सामा भोसले, श्यामदास श्यामा भोसले आणि कोलट्या भोसले हे तिघेही दुचाकीने तेथे आले. आरोपी साजन भोसले याने तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून बाजूच्या टेकडीजवळ नेले. तिला टेकडीजवळ नेऊन आरोपी साजनने तू कुठे राहते अशी विचारणा करून आरोपी श्यामदास याने तिचे दोन्ही हात पकडले, तर आरोपी कोलट्या भोसले याने तिचे दोन्ही पाय पकडून आरोपी साजन भोसले याने जबरदस्तीने बलात्कार केला. या घटनेत पीडिताने ओरडण्याचा प्रयत्नही केला, मात्र तेथे तिचा आवाज ऐकायला कोणीच नव्हते. काही वेळानंतर तिन्ही आरोपीने तेथून दुचाकीने पलायन केले. पीडिता आजीकडे जाऊन तिच्याजवळ सर्व हकीकत स्पष्ट केली. आजीने तिला गावाला जाऊन भावाला बोलवून घेण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी पीडिता तिच्या गावाला जाऊन तिने बदनामीपोटी घडलेली घटना काही दिवस कोणालाच सांगितली नाही, परंतु ती 4 महिन्याची गर्भवती असल्याची माहीत होताच तिच्या नातेवाईकांनी 9 सप्टेंबर 2020 फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली. या घटनेत फ्रेजरपुरा पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध कलम 376(b) भादवी गुन्हा दाखल करून लगेच तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. तिन्ही आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती.